मराठा साम्राज्याची मुहूर्तमेढ छत्रपती शिवरायांनी केली हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे, परंतु हे देखील आपल्याला माहिती आहे की कुठल्याही मोठ्या कार्याची सुरुवात ही छोट्या कार्याने होत असते। अगदी त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करण्यात शहाजीराजांचे योगदान हे बहुमूल्य होते। बालपणापासून शिवाजी महाराजांसमवेत आपल्या सगळ्या मुलांना शहाजीराजांनी उत्तम प्रशिक्षण दिले होते, त्यामुळे त्यांची मुलं उत्कृष्ट प्रशासक आणि योद्धा होऊ शकलीत। चला तर मग त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करूया। सोळाशे 1624 शहाजींनी निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याला मदत करून आदिलशाही विरुद्धच्या भातवडीच्या लढाईत पराक्रम केला, मात्र त्यावेळी त्यांचे भाऊ शरीफजी धारातीर्थी पडले। त्यानंतर मलिक अंबर आणि शहाजी यांच्या आपापसातील मतभेदांमुळे शहाजी निजामशाही सोडून आदिलशाहीस मिळाले। परंतु 1627 इब्राहिम आदिलशहाच्या मृत्यूनंतर पुन्हा ते निजामशाहीत आले। सासरे लखुजी यांचा खून झाल्यानंतर निजामशाहीत शहाजी काही दिवस चाकण पुणे परगण्यात आले, कालांतराने मोगलांकडे गेले। मोगलांनी त्यांना 5,000 मनसबदार नेमले होते, पण निजामशाही बुडविण्याचा शहाजान बादशहाचा हेतू लक्षात येताच शहाजींनी मोगलांची साथ सोडून निजामशाही कुळातील एका मुलास गादीवर बसून पेमगिरीस निजामशाहीची स्वतंत्र सत्ता स्थापन केली। त्यासाठी त्यांनी विजापूरकरांशी मैत्रीचा तह केला। शहाजींनी दक्षिणेत नेरेपासून उत्तरेत चांदवडच्या डोंगरापर्यंतचा प्रदेश आणि पूर्वेस अहमदनगरपासून पश्चिमेस उत्तर कोकणापर्यंतचा भाग आपल्या वर्चस्वाखाली आणला होता। यावेळी पेमगिरी हे सत्तास्थान झाले होते व निजामाच्या नावाने शहाजीराजेच कारभार करत होते। निजामशाही टिकविण्याचे त्यांनी आटोकाट प्रयत्न केले, मात्र वर्ष 1636 शहाजहानने अखेर निजामशाही खालसा केली। त्यानंतर शहाजीराजे आदिलशाहीत आले। आदिलशहाने त्यांच्याकडे असलेले पुणे सुपे ही जहागीर तशीच ठेवली। मुहम्मद आदिलशहाने कर्नाटकात जहागीर देऊन तिकडे त्यांची रवानगी केली। शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविषयक हालचालींमुळे आदिलशाह नाराज होता। शहाजीराजांना 26 जुलै 1648 रोजी अचानक कैद करण्यात आले, मात्र शिवाजी महाराजांनी चातुर्याने शहाजहानचा मुलगा मुराद याच्यामार्फत आदिलशाहवर दबाव आणून शहाजींची सुटका केली। शहाजीराजे व इतर सरदार बेदनूर प्रांताची मोहीम फत्ते करून होदिगिरी गावी मुक्कामास आले होते। आदिवासी बांधवांनी त्यांना नरभक्षक वाघांनी माणसे मारल्याची तक्रार दिली। महाराज शिकारीसाठी बाहेर पडले असता त्यांच्या घोड्याचा पाय नाल्यातील वेलीत अडकला। घोडा खाली कोसळला, राजांच्या डोक्याला मार लागला आणि त्यांचे 23 जानेवारी 1664 निधन झाले। पराक्रमी निडर शूरवीर शहाजी राजांनी भोसले घराण्याचे नाव मोठ्या उंचीवर पोचविले। इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे एकमेव राजे म्हणजे स्वराज्य संकल्पक शहाजी राजे। अशा या पराक्रमी राजास माझा मानाचा मुजरा।